महाराष्ट्राच्या शेतकरी महाराष्ट्राच्या प्रश्नांची या सरकारचं देणं घेणं काही नाही आणि यांना काहीही देणं घेणं नसल्यामुळं ते महाराष्ट्राच्या बाहेर फिरण्याचं काम आणि त्याला प्रचंड प्रसिद्धी देण्याचं काम सध्या हे सरकार करत आहे. महाराष्ट्राच्या सरकारचं अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे कोणताही दृष्टिकोन सहानुभूतीचा त्यांचा दिसत नाही. सातत्याने अवकाळी पाऊस वेगवेगळ्या भागात पडतोय आणि पंचनाम्याचे निर्देश देऊन त्याच्या बाबतीत पंचनामा करणं, त्यांना ताबडतोब मदत करणं अशी कोणतीही भूमिका राज्य सरकार दाखवत नाही. उलट पक्षी आश्चर्य हे आहे की एवढा महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण भाग संकटात असताना, अनेक ठिकाणी गारांचे पाऊस पडलेले असताना, आपल्या अगदी पुण्यापर्यंतही गारांचे पाऊस पडलेले आहेत, त्या सर्व ठिकाणी मदतीची गरज असताना सरकार मात्र अयोध्येला जाऊन बसलेलं आहे. पहिल्यांदाच देवाच्या दर्शनासाठी सगळं अख्खंच्या अख्खं सरकार जातं हा प्रकार पहिल्यांदाच दिसतोय आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या शेतकरी महाराष्ट्राच्या प्रश्नांची या सरकारचं देणं घेणं काही नाही आणि यांना काहीही देणं घेणं नसल्यामुळं ते महाराष्ट्राच्या बाहेर फिरण्याचं काम आणि त्याला प्रचंड प्रसिद्धी देण्याचं काम सध्या हे सरकार करत आहे.